राज्यातल्या शिक्षकांना दिलासा देणारी. 2019-20 या वर्षामध्ये राज्यातील एकही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीये आणि या संदर्भात शिक्षण विभागाच्या वतीनं परिपत्रक काढण्यात आलंय आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी शिक्षकांना दिलासा मिळाल्यामुळे शिक्षक वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्य सरकारनं शिक्षकांना हा दिलासा दिलेला आहे. 2019-20 मध्ये एकही शिक्षक आता अतिरिक्त ठरणार नाहीये आणि शिक्षण विभागानं हे नवं परिपत्रक काढलंय. सरकारनं एक प्रकारे शिक्षकांना निवडणुकीपूर्वी हा दिलासा दिलेला आहे. आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपाली, काय नेमका हा निर्णय झालेला आहे आणि निश्चितच शिक्षकांना एक प्रकारे दिलासा आहे? निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि राज्यातले जे हजारो शिक्षक आहेत त्यांच्या मनात कायम ही धास्ती असते की जर आपण अतिरिक्त ठरलो तर आपली नोकरी धोक्यात येऊ शकते किंवा आपली बदली जी आहे ती दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यभरात कुठेही होऊ शकते. आणि असे शेकडो शिक्षक सध्या राज्यात आहेत. मात्र या वर्षीसाठीची जी अतिरिक्त शिक्षक ठरवण्याची प्रक्रिया आहे, संच मान्यता आहे, तीच मुळात आता शिक्षण विभागाकडून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि म्हणून शिक्षकांना हा दिलासा मिळालेला आहे. खर तर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक ठरवला जातो शिक्षण हक्क कायद्यानुसार आणि सरकारी शाळांमधली विद्यार्थी संख्या ही कमी होत चाललेली आहे आणि म्हणूनच जे शिक्षक अतिरिक्त ठरतायत त्यांची नोकरी सध्या धोक्यात आहे. मात्र शिक्षकांना दिलासा देत कोणतीही संच मान्यता आता होणार नाहीये. जे अतिरिक्त शिक्षक यापूर्वी ठरवण्यात आलेले आहेत त्यांची योग्य पद्धतीने जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरवला जाणार नाही असं म्हणत शिक्षक विभागाने आता हे पत्र काढलेलं आहे. ठीक, धन्यवाद दीपाली दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.